मराठी भाषा आहे ती भारतीय संस्कृतीच आहे, पण मराठीतून व्यक्त होते ती भारतीय संस्कृती, तर ही मराठी भाषा ज्ञान भाषा बनणे, की ती नुसती गप्पांची भाषा नाही, नुसती घरामध्ये आपण मराठीत बोलतोची नाही, तर नव्या ज्ञानाची निर्मिती सुद्धा ज्या भाषेत होते अशी ज्ञान भाषा बनणे, सुदैवाने अलीकडे त्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने घेतले दोन निर्णय, महाराष्ट्राचे पाठ्यक्रम माध्यमिक आणि उच्च माध्यमिक पातळीला सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन प्रमाणे करणे आणि प्राथमिक शिक्षणात मराठी अनिवार्य करणे हे एक योग्य दिशेने टाकलेलं दीड पाऊल आहे असं मी त्याला म्हणतो. दीड पण दिशा पाहिजे, मराठी भाषा म्हणून सुद्धा बनली पाहिजे ज्ञान भाषा, आणि मराठीतून KG पासून PhD आणि पार मेडिकल इंजिनिअरिंग सकट सगळं मराठीत आलं पाहिजे. जर 12 कोटीच्या जपानला जपानी भाषा आणि जपानी लिपीविषयी कमीपणा नाही, न्यूनगंड नाही, आहे तो जबरदस्त आत्मविश्वासच आहे, आणि जॅपनीजमध्ये मेडिकल इंजिनिअरिंग करता येतं, डॉक्टर होता येतं, इंजिनियर होता येतं, विज्ञानाचे सुद्धा एकदम अद्ययावत संशोधन जपानमध्ये जॅपनीज भाषेत नव्हतं. आणि तुम्ही जपान काय घेऊन बसलात, खरं म्हणजे संख्येने तिबेट आणि तिबेटी भाषा कमी आहे, खूपच संख्या कमी आहे, पण तिबेटी भाषेतून मेडिकल, तिबेटी भाषेतून इंजिनिअरिंग हे तर आम्ही अनुभवलेलंच आहे प्रत्यक्ष तिबेटमध्ये. 13 कोटीच्या महाराष्ट्राला काय धाड भरली आहे म्हणलं पाहिजे मराठी ज्ञानभाषा होणे.